ललित, निश्चितपणे आम्ही त्या विषयावर आहे. मला असं वाटतं की विद्यापीठ आणि विद्यापीठात असलेले विद्यार्थी मुळातच आता जे काही दिसतंय ते सगळे विद्यार्थी एका भीतीत किंवा दहशतीच्या सावटाखाली दिसतात. आम्हाला काल भेटलेले विद्यार्थी सांगत होते की कधी काय गोंधळ होईल, त्यामुळे मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम व्हायला लागलेला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे, पण त्याचबरोबर धार्मिक भावनासुद्धा दुखावू नये याचीसुद्धा संवेदनशीलता दाखवत विद्यापीठाने याचीसुद्धा काळजी घ्यावी अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची भूमिका आहे. सध्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खूप महत्त्वाचा आहे. मी काल परवा अमित साहेब ठाकरे यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी स्वतःहून हा विषय आम्हाला सांगितला की हा विषयसुद्धा त्याचा अंतर्भाव करावा. त्या विषयाचे डिटेल्स मोर्चाच्या वेळी संबंधित आपल्या सगळ्या पत्रकारांशी स्वतः अमित साहेब ठाकरे बोलणार आहेत. ज्या पद्धतीने विद्यापीठाने ह्या विषयात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि एखादं अभियान राबवायला पाहिजे, कारण ह्या ड्रग्जच्या विळख्यात सगळ्यात जास्त जर कोण अफेक्टेड असेल तर तो तरुण आहे आणि तो तरुण आज खूप मोठ्या संख्येने महाविद्यालयामध्ये. पण पोलीस प्रशासन याच्यावरती काहीतरी करत असताना विद्यापीठ मात्र सुन्न आहे. विद्यापीठ किंवा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कॉलेजेसमध्ये याच्याबद्दलचं एखादं जनजागृती अभियान किंवा याच्याबद्दलचं कॅम्पेनिंग होताना सध्या तरी पुणे शहरामध्ये किंवा पुणे विद्यापीठात दिसत नाही आहे. आमचं म्हणणं आहे, आमची मागणी आहे या संदर्भात की कुलगुरूंनी स्वतः प्रशासनाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि जास्तीत जास्त जनजागृती या विषयासंदर्भातली केली जावी.